दहा दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे स्वतः असं म्हणालेलं होतं की महाराष्ट्रात दोन राजकीय बॉम्बस्फोट होतील त्यातला एक बॉम्बस्फोट काल झाला असं म्हणताय तर दुसरा बॉम्बस्फोट कदाचित प्रतिभाताई पवार राजकारण मध्ये एखादा मोठा निर्णय सुरू असताना बसून राहिल्यात असं पहिल्यांदा घडलं हे जर काहीच प्लॅन नसतं तर प्रतिभा उठून गेल्या असतात त्या कधीही राजकारणामध्ये जवळ सुद्धा नाही चार वेळा तुमच्याकडे एखादा माणूस उपमुख्यमंत्री असतो आणि तरीही त्याला राष्ट्रीय पातळीवर किंवा पूर्ण राज्याची जबाबदारी जर द्यायची नसेल तर मग पक्षामध्ये नेतृत्व कसं तयार केलं पंचवीस वर्षानंतर जर तुम्ही नेतृत्वाची फळी बांधू शकला नसाल जी रिप्लेसमेंट आहे तर मग तुम्ही काय आतापर्यंत केलं हा प्रश्नही विचारायला हवा त्यांचं राजकारणाच स्वरूप असं की ते डेस्टिनेशन ठरवतात आणि त्या दृष्टीनं आखणी सुरू करतात त्यामुळे त्यांनी एक डेस्टिनेशन ठरवलं असेल तर ते त्या दिशेनं शंभर टक्के जातील दशक वेद व महाराष्ट्र वेद या दोन गाजलेल्या सिरीज मधील अकरा मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध थिंगबँगचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी थिंगबँग डॉट इन या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंगबँगच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत काल म्हणजेच दोन मेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या अपडेटेड व्हर्जनचं प्रकाशन झालं आणि त्यावेळेच्या भाषणात त्यांनी एक मोठा बॉम्ब मराठ मराठी एकूणात समाज मनात राजकारणात टाकला तो म्हणजे ते अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहेत अशी त्यांनी घोषणा केली त्याच्यानंतरचा सगळा घटनाक्रम कदाचित कर तुम्ही टी व्हीवरती पाहिला असेल तर या सगळ्या घटनाक्रमाचा अर्थ काय याच्यातून काय राजकीय संकेत मिळत आहेत पुढं नक्की काय वाढून ठेवलं या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी आणि या घटनेचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सकाळ पुण्याचे संपादक सम्राट फडणीस सर सम्राट स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती आणि हाच पहिला प्रश्न आहे की जे काही घडलं ते टी व्हीवरती किंवा इतर ठिकाणी सगळ्यांनी बघितलं तुम्ही ते मीडिया म्हणून फॉलो करत आहात आधी अजितदादांची मुलाखत तुम्ही घेतलेली होती काय अनालिसिस आहे तुमचं या सगळ्याकडे सगळ्यात आधी विनायक बिहाइंड द सीन यात काहीच ठेवलं नाही जे काही घडलं ते पूर्णपणानं टी व्हीच्या स्क्रीनवर दिसेल खुद्द शरद पवारांचं फेसबुक पेज आहे त्या पेजवरून लाईव्ह सुरू होतं त्यामुळं मला हे सगळंच जे कार्यकर्त्यांच्या पातळीवर किंवा ज्यांना राजकारणाबद्दल आत्ता आत काय चाललं आहे हे खूप कमी माहिती आहे अशा सगळ्यांसाठी हे धक्कादायक होतं पण प्रत्यक्षात जर यातलं कुठलंही अनपेक्षित असतं तर पहिल्यांदा एक गोष्ट घडली असती फेसबुक पेजचं लिंकिंग थांबवलं असतं पण ते पूर्ण लाईव्ह ठेवलं पु पूर, पुढचे दोन तास प्रकाशन झाल्यानंतरचा दोन तास त्यामुळं मला सगळ्यात पहिलं असं वाटतं की हा धक्का पूर्णपणानं पवारांच्या जवळपासच्या कुणाला या धक्का नव्हता गेल्या दहा दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे स्वतः असं म्हणालेलं होतं की महाराष्ट्रात दोन राजकीय बॉम्बस्फोट होतील त्यातला एक बॉम्बस्फोट काल झाला असं आहे तर दुसरा बॉम्बस्फोट कदाचित घोषणेचा होता की त्यांच्या जागी दुसरा कोण त्यामुळं हा भाग फिक्स होता की काहीतरी घडतं आहे राष्ट्रवादीमध्ये दुसरा शरद पवार स्वतः असं म्हणाले होते की आता भाकरी फिरवली पाहिजे तरुणांकडे नेतृत्व आलं पाहिजे आता राजकारणामधले तरुण हे साधारण पन्नाशी साठीकडे झुकलेली माणसं असतात म्हणजे जे तरुण म्हटल्यानंतर वीस तीस असा जो काही समज झाला आणि मग रोहित पवारांकडे नजरात गेल्या तसा अजिबात कुठं त्यात शक्यता वाटत नव्हती राजकारणाच्या दृष्टीनं शरद पवारांना तरुण कोण वाटतं तर शरद पवारांना सुप्रिया सुळे तरुण तरुण वाटू शकतात जयंत पाटील वाटू शकतात अजित पवार वाटू शकतात त्यामुळं त्यांनी त्या पद्धतीचे ज्याला आपण काय मराठीमध्ये संकेत म्हणतो तसे द्यायला आधीपासून सुरुवात केलेली होती गेल्या दोन वर्षाच्या राजकारणाचा सगळा पार्श्वभूमी त्याला आहे त्यातही ते अजित पवारांना ज्यावेळी दोन अडीच वर्ष असं म्हटलं तर ते स्पष्ट सांगतात की तीन वर्ष दोन महिने म्हणजे इतक्या परफेक्ट चॅनलनं राष्ट्रवादी विचार करता ये त्याचं सगळ्याचं एक त्यांनी जाहीर पंचायत भरवल्यासारखं केलं आणि त्याचं घोषणा केली के हा इतकाच त्याचा खरं तर अर्थ होता त्यामुळं यातलं अनपेक्षित धक्कादायक हे समोर बसलेले अगदीच काय ज्याला केडर दर्जाच्या लोकांना हा शॉक होता पण नंतर जे बाकीच्यांनी असं दाखवलं की काहीच यातलं माहिती नाही आहे तर मला नाही वाटत की रा इतक्या जवळ पवारांबरोबर काम केल्यानंतर दहा वीस वर्ष काम केल्यानंतर अगदीच पवार अंधारात ठेवून एखादा निर्णय घेतील त्यांच्या स्वतःच्या ज्येष्ठ नेत्यांना असं अजिबात वाटत नाही पण हा जो निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे तो अर्थात विचार करून घेतला आहे असं दिसतं आहे आत्ता ते प्लॅन्ड होतं असं दिसतं आहे कार्यक्रम भाषण झालं झाल्या दहा मिनिटात भाषणाची प्रत पी डी एफमध्ये उपलब्ध होती पूर्ण विचार करून घेतलेला निर्णय दिसतो आहे काय लॉजिक आहे या हा निर्णय घेण्यापाठीमागचा आणि या टायमिंग मागचं सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग आहे की पवारांनी रिटायरमेंट नाही घेतलेली पवारांनी फक्त एवढंच सांगितलं की पुढची निवडणूक मी लढवणार नाही राज्यसभेवर सुद्धा जाणार नाही पक्षाचं अध्यक्षपद मी सोडतो आहे ह्या दोनच त्यांच्या घटना आहेत ते कधी असं म्हटलेलं नाहीत की मी राजकारण बंद करेन म्हणजे हो आता राजकारणापासून संन्यास घेईन असं शक्य नाही आहे पवारांना ते स्वतःच सांगत आहेत की मी साठ वर्षाहून अधिक काळ राजकारणात थेट सक्रिय राजकारणात आहे अशावेळी त्यांना विशिष जे त्यांनी काय प्रोफेशन म्हणून स्वीकारलं कारण पवार अतिशय कॅल्क्युलेटेड राजकारणी मानले जातात राजकारणाला भावनिकतेपासून दूर नेलं त्यांनी एक व्यावहारिक स्वरूप दिलं आणि करिअर म्हणून राजकारण कसं घडवावं हो, त्याचा पवार आदर्श आहे त्यांना राजकारण कधी सोडायचं कुठल्या टप्प्यावर थांबवायचं था, हेही माहिती आहे आणि तो टप्पा ते कधीही स्वीकारणार नाहीत त्यामुळं काही झालं तरी ह्या ज्या जिथं ॲक्टिव्हिजम ॲक्टिव्हिस्ट राजकारण करावं लागतं अशा गोष्टींपासून ते दूर जातात कारण त्यांना पक्षाच्या अध्यक्ष म्हणून खूप मर्यादा येतात भूमिका घेताना या ते राज्यसभेचे सदस्य आहेत पुढच्या वेळी पुन्हा राज्यसभेचे सदस्यत्व मिळवण्यासाठीची जुळवाजुळव करणं चार पक्षांकडे कर जाणं या गोष्टींपासून त्यांना दूर राहता येतं आणि हे सगळं ठेवून त्यांना देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात वेळ देता येऊ शकतो आत्ता पवारांवर ह्या दोन गोष्टींची सुद्धा जबाबदारी आहे विधी संसदेचं अधिवेशन सुरू झालं की ते पूर्ण सेशन अटेंड करतात पवार खूप कमी वेळा सेशन स्किप करतात जो आत्ताच्या अगदी राज्यसभेवर निवडून दिलेल्या खासदाराला जी सवय लागलेली आहे की सेशन सी स्किप करायची बाहेर यायचं बाहेर मीडियाशी गप्पा मारतील दिल्ली फिरतील आणि मग पुन्हा बा इथे येऊन सांगतील की आम्ही कसं सेशनमध्ये काय केलं प पवारांनी राज्यसभा सदस्य स्वीकारून स्वीकारूनसुद्धा आता तीन म्हणजे तीन तिकीट काय पंधरा वर्षाहून अधिक काळ झाला आहे त्यामुळं त्यांना तिथं पण काम काय वेळ द्यावा लागतो हे माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये जर त्यांच्यावर कुठलीच जबाबदारी नाही राहिली पक्षाची आणि मग राजकारण करायला मोकळं ठेवलं तर पवार त्यांच्या एकूण त्यांच्या आकलनानुसार जास्त आत्ताचं वातावरण हे त्यांना करायला काय ज्याला खूप कॅटलिस्ट लागतात खूप मिडिएटर्स लागतात असं राजकारण करायला सोयीचा हा काळ आहे तो काळ करायला ते मोकळे राहतील तिथं राजकारण करायला मोकळे राहतील त्यामुळे ते पटकन आता राजकारणापासून दूर झाले संन्यास घेतला आहे त्यांनी आणि जसं एकूण वातावरण काल असं भावनिक वातावरण केलं होतं की आता पवार सगळं सोडून आता हिमालयातच निघालेत असं काही नाही आहे पवारांना ते अशक्य आहे जो माणूस साडेसहा वाजल्यापासून सकाळी पेपर पूर्ण वाचून कोण काय कुठं बोललं आहे काय दिवसभरात टी व्हीवरचे अपडेट्स घेऊन मग आपण काय करायचं आपण काय केलं पाहिजे पवार बहुतेक त्यांचं राजकारणाचं आत्तापर्यंतचं स्वरूप असं आहे की ते डेस्टिनेशन ठरवतात आणि त्या दृष्टीनं आखणी सुरू करतात त्यामुळे त्यांनी एक डेस्टिनेशन ठरवलं असेल तर ते त्या दिशेनं शंभर टक्के जातील ते असं नाही होणार की आता डेस्टिनेशन म्हणजे संन्यास तसं त्यांनी कुठेही मी राजकारणातून पूर्ण बाजूला होतो आहे आणि आता सगळंच तरुणांनी पावं असा अजिबात नाही त्यामुळं ते त्यांच्या एकूण बोलण्याचा कालचा सगळा सूर बघितला आणि त्याच्यानंतर जो एकदम असा काय ज्याला मेलोड्रामा तयार झाला तर तो अतिरंजित होता असं मला वाटतं ते समजून घेतलं असतं की पवारांना पुढं काय करायचं आहे तर राजकारण सोडून ते, ते, राज ते काही आता चला वारीला जाऊ आणि हिमालयात जाऊ अशा प्रवृत्तीचं मनुष्य नाही त्यामुळं ते पूर्णपणानं सक्रिय राजकारणातच राहणार ते राजकारणात राहत असताना त्यांना कुठल्याही पदाचं जे एक बॉदरेशन असतं की मी या पदावर आहे या पदासाठी एक मला वेळ द्यायला लागेल तो कुठलाही न देता त्यांना पूर्णपणानं राजकारण करायची मोकळीक हवी आहे आणि ती ते घेत आहेत असं मला वाटतं पण यानं राष्ट्रवादी पक्षावर काय परिणाम होईल याचं कारण जसं स्वतः पवारही मान्य करतात की राष्ट्रवादी हा पक्ष सत्तेपासून फार लांब राहू शकत नाही राष्ट्रवादीमध्ये स्वयंभू नेते खूप आहेत आणि या सगळ्यांचं नेतृत्व शरद पवार करत आलेलं आहे दोन हजार एकोणीसशी विधानसभा त्यांनी एखादी गाजवलेली अशा वेळेला आपण मे तेवीसमध्ये आहोत एक वर्षानं लोकसभा येते त्याच्या आसपास पुन्हा तीन चार महिन्यात विधानसभा येते अशा वेळेला राष्ट्रवादीला नवीन अध्यक्ष आणि म्हणून नवीन नेतृत्व नवीन चेहरा आणि पुन्हा एक पाठीमागा असणारा शरद पवारांसारखं व्यक्तिमत्व हे कसं कॉम्बिनेशन होईल पक्षासाठी राष्ट्रवादीचा एकोणीसशे नव्याण्णवपासूनचा प्रवास बघितला ना शरद पवारांनी ह्या स्वरूपाच्या त्यांच्या राजकीय करी काय का, का करिअरमध्ये ह्या स्वरूपाच्या डावपेच आखलेले आहेत म्हणजे अगदी अठ्ठ्याहत्तरचे ज्या पद्धतीनं सरकार कोसळलं आणि शरद पवार मुख्यमंत्री बनले अडतीसाव्या वर्षी तिथंपासून ते नव्याण्णवला काँग्रेसमधून बाहेर पडून पुन्हा काँग्रेसच्याच बळावर महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं तर हे सगळं करताना त्यांची स्वतःची गणित असतात एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं गणित म्हणजे क जितकं शक्य आहे तितकं आपण सत्तेपाशी असलं पाहिजे ह्याचं कारण सत्तेभोवती सर्वाधिक राजकीय पक्षांचं शेवटी भूमिका काय असते की मी एखादा प्रश्न घेईन आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी काही योजना आखेन आणि तो प्रश्न सुटेल मग तो माझा मतदार तयार होईल जो मला सतत पाठिंबा देत राहील ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार केला तर राजकीय सत्तेपासून दूर राहणं आणि सतत विरोधकाच्या भूमिकेत राहणं हे काही साध्य झालेलं नाही हा फक्त भाजपला जमलेला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आहे कारण त्यांचा त्यांचा बेसच पूर्ण वेगळा राष्ट्रवादीसारख्या पक्षाचा बेस हा सत्तेच्या लाभावर आधारित आहे त्यांचे नेतृत्व जर सगळं काढलं महाराष्ट्रभर विखुरलेलं नेतृत्व त्यांचं त्यातही पश्चिम महाराष्ट्र आपण सतत म्हणतो मराठवाड्याचा भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे हे सत्तेपासून ज्यावेळी दूर दूर राहतात त्यावेळी यांना काय जमिनीवर उतरून काम करण्याचं म्हणजे काम प्रश्न सोडवण्याचं कुठलंही हातात साधन राहत नाही त्यामुळे ते, ते जमिनीवर उतरतात आणि मग त्यांना समोर रस्ता दिसत नाही मग अगदी छगन भुजबळांसारख्या नेत्याला ज्यावेळी आरोपाखाली जेलमध्ये ठेवतात त्यावेळी नाशिकमध्ये असं प्रचंड लाट उमटली असं होत नाही किंवा मुश्रीफांसारख्या नेत्यावर आरोप होतात त्यावेळी कागल फक्त एका मतदारसंघापुरतं मर्यादित राहतं पण पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याभर आता मुश्रीफांच्या सहानुभूतीची लाट आहे असं होत नाही याचं कारण त्यांना त्या त्या परिगामध्येच काम करायची सवय आहे अशावेळी आणि ह्या सगळ्या परिगाला बांधणारा एकच धागा आहे शरद पवार आता ही पक्षाची जमेची बाजूपणे आणि सगळ्यात मोठी ही विकनेस आहे पक्षाचा याचं कारण पंचवीस वर्षानंतर जर तुम्ही नेतृत्वाची फळी बांधू शकला नसाल जी रिप्लेसमेंट आहे तर मग तुम्ही काय आत्तापर्यंत केला हा प्रश्नही विचारायला हवा आणि तो आपण महाराष्ट्रातनं विचारत नाही बऱ्याचदा भावनिक पातळीवर पण मग पवारांनी ओके जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष केलं त्याच्या आधी काय अजून चार प्रदेशाध्यक्ष होते मग यांना अधिकार काय होते यांना राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वाची काय संधी दिली अजित पवार माझ्या माहितीनुसार चौथ्यांदा आता उपमुख्यमंत्री झाले मधला तो एक अबा अठ्ठ्या आठ, काय अठ्ठ्याहत्तर तासांचासुद्धा उपमुख्यमंत्री पद्धतलं तर चौथ्यांदा झाले चार वेळा तुमच्याकडे एखादा माणूस उपमुख्यमंत्री असतो आणि तरीही त्याला राष्ट्रीय पातळीवर किंवा पूर्ण राज्याची जबाबदारी जर द्यायची नसेल तर मग पक्षामध्ये नेतृत्व कसं तयार केलं मग एका व्यक्तीभोवती जर केलं तर सगळे प्रादेशिक पक्ष असेच आहेत अगदी मान्य ने नेतृत्व पक्षाभोवती करणं पण त्यांच्यामध्ये आणि पवारांमध्ये एक फरक राहिला पवारांनी कायम सोल्युशन बेस्ड राजकारण केले पवार प्रश्नांमध्ये अडकून नाही पडत म्हणजे ओके आत्ता काय प्रश्न आहे प्रश्न आहे मोदी हा प्रश्न असं मानतात द देशभरोबर त्यांनी मोदी हा प्रश्नच मानला नाही कालही ज्यावेळी कालच्या त्या सगळ्या भावनेचा जो कल्लळ उमटलेला त्यात एका माणसानं घोषणा दिली एका कार्यकर्त्यानं की मोदींना हटवण्यासाठी तरी तुम्ही थांबा त्यावेळी थांबवलं पवारांनी सुद्धा लक्ष नाही दिलं म्हणजे ओके बाबा हाच प्रश्न आहे असं धरून चालत नाही त्यामुळं हे सगळं समज असलेल्या नेत्यांची राष्ट्रवादीमध्ये मानवा त्यांना त्यांच्या मतदारसंघाबाहेर फार कमी राजकारणामध्ये रस असतो एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाताला हात धरून राजकारण करायला लागतं जो पवारांनी केलं पवारांचं राजकारणात एक शब्द वापरतात की त्यांनी बेरजेचं राजकारण केलं बेरजेचं राजकारण राज म्हणजे अनावश्यक शत्रू तयार करायचे नाहीत तुम्ही शत्रू मर्यादित ठेवा तो मोठा असू दे नाही तर छोटा असू दे पण शत्रू मर्यादित ठेवा आणि त्या शत्रूभोवती तुमची बेरेज पूर्ण करचा तर अशी राजकारणामधली पद्धत पवारांची नंतरच्या आत्ताच्या कुठल्याच राजकारण्यांमध्ये नाही आहे एक तर त्यांना स्वतःचं राजकारण स्वतःचा मतदारसंघ तिथलं राजकारण आणि त्यांच्या लाभाच्या भोवतीचं राजकारण याच्या पलीकडं पक्षाचं म्हणून लाभाचं राजकारण नाही आहे त्यामुळं दोन हजार एकोणीसला ज्यावेळी पक्षांतराची लाट आली त्यावेळी सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला हो बसला याचं कारण पाच वर्ष सत्तेबाहेर राहिलेले नेते होते त्यांना लक्षात आलं की आपण सत्तेबाहेर अजून पाच वर्ष राहिलो तर मग आपलं लाभाचं राजकारणच संपलं मग ते नेते सगळे शिफ्ट झाले दुसऱ्या भाजपमध्ये गेले हा सगळा प्रकार पवारांनाही जवळून माहिती आहे त्यामुळं पवार राजकारणाबाहेर जातो असं म्हणत नाहीत तुम्ही मी नवीन नेतृत्व जे काही बनेल ते सगळ्यांच्या वतीनं बनेल आणि मग त्या ने नेतृत्वाला ऑबियसली गाईड करतील पवार असं त्यांनी आत्तापर्यंतची मांडणी केली पक्षावरच्या परिणामामध्ये हा सगळ्यात मेजर फॅक्टर असेल की पवारां तुम्ही माझा ऐकताना ओके तर मग मी सांगतो त्या पद्धतीनं न हा नेता असेल आणि या नेत्याला फॉलो करा मी याला गाईड करेन ही पद्धत पवार अनुपवतात आणि हा ज्याला टेक्टॉनिक शिफ्ट म्हणतात तसा प्रकार असणार आहे याचं कारण पंचवीस वर्ष मला यांच्याभोवतीच राज काल दोन तीन ज्येष्ठ नेतेसुद्धा म्हटले की आमचं सगळं राजकारण तुमच्या भोवती आहे आम्ही तुमचा तुमचं नाव घेऊन राजकारण करतो तर हे करायला कुठंच बंदी नाही ना हे करायला काही अडचण पण नाही आहे पण हे न करता सोयीचं राज प्र पवारन पवार अध्यक्ष आहेत आणि पवार देशात राजकारण करतात ही सोय असलेले बरेचसे राजकारणसुद्धा राष्ट्रवादीमध्ये त्यांची गैरसोय होणार आहेत याचं कारण नवीन नेता जो असेल तो पूर्ण वेळ देईल इथं बसेल की नाही मला या जिल्ह्यात काय झालं त्या जिल्ह्यात काय झालं या ग्रामपंचायतीला किती जागा आल्या मग तुम्ही या विरोधी पक्षाची आघाडी का केली हे प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात होऊ शकते आणि मग स्थानिक लाभाचा राजकारणाला धक्का बसू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या जर पवारांनी याच निर्णयावर पवार कायम राहिले जी सर्वाधिक शक्यता वाटते तर त्याच्या पुढच्या टप्प्याचं राजकारण हे पहिल्यांदा राष्ट्रवादी केडर बिल्डिंगवर खूप महत्त्व हो देईल आणि केडर ज्याच्याकडं आहे तो नेता ज्याच्याकडं फक्त सत्तेची पदं आहेत किंवा जो ज्याच्याकडं अध्यक्षपद आहे कारखान्याचं अशाच नेत्यांच्या भोवतीची सत्ता ही सत्ता नाही तर केडर बेस असलेली सत्ता या राजकारणाकडे जाईल तो बदल राष्ट्रवादीला किती झेपतो हा पुढच्या पुढच्या काय पंधरा वीस दिवसांमध्ये सुद्धा समोर येईल असं वाटतं पण यातला अजून एक मुद्दा आहे ज्याचा तुम्ही उल्लेख केलात की शरद पवार हे या सगळ्या तिथल्या तिथल्या बलवान नेत्यांच्या वरचे नेते होते की ज्यांच्याकडं नेते आहेत ज्यांच्याकडं वर बघून की हे आमचे नेते असं म्हणतायत आत्ता जी नावं चर्चेत येत आहेत किंवा जी नावं आहेत दुसऱ्या फळीतली ह्यातल्या कुणीही जरी अध्यक्ष झाला तरी बाकीचे तितक्याच तोला मोलाचे नेते त्यांना आपला नेता मानतील का म्हणजे सुप्रियाताई झाल्या तर अजितदादा प्रफुल्ल पटेल जयंत पाटील छगन भुजबळ आणि हेच कुठल्याही व्यक्तीचं नाव बदलून तर हा जो प्रॉब्लेम तयार होणार आहे की युनॅनिमस लिडरशिप बाबा आमचे शरद पवार आहेत हे म्हणजे हा ॲक्सेप्टन्स खालच्या पिढीला राहील काही नसेल तर त्यातनं मग फूट दुही याची बीजे रोवली जात नाहीत तशी फूट काय म्हणजे आज नाही पडली राष्ट्रवादीमध्ये फूट पडायची रोजच कुठं ना कुठेतरी चर्चा असते त्यामुळे राष्ट्रवादीमधले फूट हा मुद्दा राहणार नाही ॲक्सेप्टन्सचा मुद्दा राहील मला असं वाटतं की कुटुंबाबाहेरचा ॲक्सेप्टन्स खूप कमी असेल याचं कारण अजित पवार कि अजित पवारांनी महाराष्ट्रात स्वतःला प्रूव्ह केलं आहे आज नाही हे सतत प्रूव्ह करत आलेले आहेत म्हणजे ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत हे त्यांनी स्पष्ट सांगण्याचं धाडस असण्यापासून ते त्याच्या आधीच्या काळामध्ये गेलं तर उपमुख्यमंत्रीपदासाठी एक वेळ दोन हजार नऊलाच छगन भुजबळसुद्धा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले असते पण अजित पवार झाले त्याच्या आधी छगन भुजबळ झालेले होते त्याच्या आधी काय प त्यांची सगळी रचना राष्ट्रवादीच्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद हे तितकं महत्त्वाचं मानत गेलेलं होतं ज्यावेळी स्वतःकडं सर्वाधिक जागा होत्या तेव्हा सुद्धा दोन नंबरचं पद राष्ट्रवादीने स्वीकारलेलं तर ह्या सगळ्या रचनेमध्ये राष्ट्रवादीची स्वतःची एक विचारधारा राहती पवारांची त्यातही पुन्हा राष्ट्रवादीची म्हणण्यापेक्षा त्यांनी एकेकाळी कृषी मंत्रीपद स्वतःकडे ठेवलं स्वतःच्या पक्षाकडे ठेवलं आणि गेल्या पाच सात वर्षांमध्ये बघितलं तर त्यांनी कृषी मंत्रीपद स्वतःकडे नाही ठेवलेलं महाराष्ट्राच्या सुद्धा पण अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री ठेवली कारण शेतीतला मतदार शेतीवर आधारित मतदार हा विभागलेला आहे आणि अर्बन मतदार हा कन्सॉलिडेटेड होतो मग आपल्याकडे अर्बन डेव्हलपमेंटसारखं खातं पाहिजे ज्याच्यातून आपण शहरीकरण होते तिथं आपला मतदार उभा करू शकू तर आता हे सगळं करत असताना पवार बाकीच्या नेत्यांशी चर्चा शंभर टक्के करतात त्यात शंका नाही पण पवार कसे आहेत हे शेवटी कुटुंबाला माहिती आहे त्यातले दोन घटक हे सक्रिय राजकारणात आहेत तीन घटक रोहित पवार धरलं तर अजित पवार आहेत सुप्रिया सुळे आहेत आणि रोहित पवार आहेत हे तिन्ही घटकांना पवारांचं राजकारण जवळणं माहिती आहे कुठल्या भावनिक गोष्टी कुठल्या कराव्यात आणि कुठल्या व्यवहारिक कराव्यात हे पवारांचा सेन्स आहे हा सेन्स त्यांच्या कुटुंबाबाहेर सहजासहजी इतर प प नेतृत्वाकडे म्हणून सहज यायची शक्यता नाही आहे आत्तापर्यंत प्रादेशिक पक्षांची रचना बघितल्या अगदी बिहारमध्ये एवढा राजद उभा केला बरं त्यातले राजद आणि एन सी पी दोनच पक्ष असे आहेत की जे कायम काँग्रेसबरोबर राहिले तरीही काँग्रेस कायम अस्वस्थ राहिली की आपण हे कधी आज जातील उद्या जातील उद्या फुटतील परवा फुटतील असं वीस पंचवीस वर्ष यु आघाडी असतानासुद्धा पवारांनी परिस्थिती ठेवली काही प्रमाणात लालूंची ती परिस्थिती असते ज्यावेळी लालूनमध्ये ट्र, ट्र ट्रान्झिशन करायची वेळ आली त्यावेळी ते त्यांनी कुटुंबाकडेच दिली त्याच्या बाहेर नाही दिलं कारण पटकन लोक केडर ग्राउंडवरचं केडर त्या आडनावाला ॲक्सेप्ट करेल त्या कुटुंबाच्या धाग्याला ॲक्सेप्ट करेल जी परिस्थिती आत्ता मल्लिकार्जुन खरगे यांना करताना जी परिस्थिती काँग्रेसमध्ये होती ती यायलाच या काँग्रेसला पंधरा वर्ष वाट बघायला लागली की कुटुंबाच्या बाहेर अध्यक्षपद द्यायचं का मग सोनिया गांधी नको तर आम्हाला राहुल गांधीच पाहिजे तीच परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये राहील त्याच्यापेक्षा वेगळी राहणार नाही त्यामुळं कुटुंबाच्या बाहेर पद दिलं जाईल असं वाटत नाही मग पदांची विभागणी करतील की देश पातळीवरचं नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे असेल देशपातळीवरचं म्हणजे जे काही इतर राज्यांमध्ये फिरणं असेल पक्ष वाढवणं असेल संसदेत प्रतिनिधित्व करणं असेल ते सुप्रिया सुळेंकडे असेल आणि राज्याचं नेतृत्व सामूहिक असं दाखवलं जाईल प्रत्यक्ष अजित पवार करतील जरी म्हटले की छगन भुजबळ आहेत ज्येष्ठ नेते जयंत पाटील आहेत हे सगळे मार्गदर्शक मंडळ असेल आणि मग ते एकत्र कारभार करेल प्रत्यक्षात ते अजित पवार निर्णय घेतील ह्या स्वरूपाची रचना होईल याच्या पलीकडची रचना जरी करायचा प्रयत्न झाला तरी अल्टिमेटली ह्या रचनेभोवती येऊन थांबेल अशी राष्ट्रवादीच्या म्हणजे जे तिथं नेत्यांची गर्दी इतकी प्रचंड आहे की कार्यकर्ता कोण आहे म्हणजे जो सतत म म्हणतात सतरंज उचलणारा कार्यकर्ता तर राष्ट्रवादी ब्लँक पूर्णपणानं कार्पेट अंतरलेली असते त्यामुळं सतरंज कोणाला टाकायची वेळच येत नाही मग तिथल्या परिस्थितीमध्ये सगळ्या नेत्यांमध्ये बसलात तर ह्या नेत्यांमध्ये कुटुंबातलं नेतृत्व हे सर्वाधिक प्रभावी ठरेल आणि जरी ते आत्ता कागदोपत्री नाही दाखवलं तरी ते रियालिटीमध्ये तेच नेतृत्व पुढेल असं वाटतं म्हणजे केंद्रात सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार या दिशेनं वाटचाल चालू झाली राष्ट्रवादीची आणि त्याला शरद पवार यांची संमती आहे असं म्हणावं का अगदी संमती नसती तर पवारांनी त्यांच्या म्हणजे सी शेवटी हे कुटुंबाचं धाग्यानं जर बघितलं तर हा पक्षाचा पक्ष काँग्रेसमधनं बाहेर पडायचा निर्णय तीन लोकांनी घेतला तारिकांवर काही करू शकले नाहीत संमानचा प्रभाव मेघालयातला एका भागापूर तर राहिला जोही नंतर तेही स्वतः बाहेर पडले आणि पक्ष म्हणून स्थापन केलेला पक्ष टिकवला शरद पवारांनी तर त्यांनी स्वतःची कारकिर्द पणाला लावलेली होती त्यांना अगदी विश्वासू जवळचा त्या क्षणी कोण असेल तर अजित पवार घरातला माणूस होता की ज्याच्यावर ते विश्वास ठेवू शकत होते अशा ह्या बांधणीतून शरद पवारांनी पक्ष पूर्ण उभा केला त्यांचे नेते प्रत्येक ठिकाणी आहेत का अगदी आहेत जीवाभावाचे नेते आहेत म्हणजे जे काल अग काय नाईक निंबाळकरांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं फलटणच्या त्यावरनं ते कळतं की पंचवीस तीस वर्ष त्यांच्याशी एकनिष्ठ असलेली लोकं आहेत पण पुन्हा ते त्यांच्या स्थानिक लाभातनं तयार झालेले नेते आहेत ते काही राष्ट्रीय पातळीवर आता पवारांना अमुक करायचं आहे म्हणून आपण सॅक्रिफाईस करू असं यातलं कोण नेता सहजासहजी तयार नाही त्यामुळं ही रचना पवारांनी विचार करून तयार केली आणि मग ती घोषणा करायचा एक मुहूर्त शोधला जो त्यांनी कालच्या कार्यक्रमाचा शेवट सांगितला कारण त्याच्या आधी त्यांनी जे मांडलं ते साठ वर्षाचं सा राजकारण मांडलं आणि मग मी दोन्ही पक्षांवरनं बाहेर पडतो असं सांगितलं त्याच्यानंतर तो मेसेज परक्युलेट व्हायला काहीच मिनिटं लागली ला। आणि मग लोकांनी घोषणा सुरू केल्या की तुम्ही पक्ष सोडायचा नाही यात ते पक्ष सोडतोय म्हणत नव्हते यात ते आता या मी राजकारण संन्यास घेतोय म्हणत नव्हते पण त्याला भावनिक लगेच कलाटणी दिली गेली त्यातनं मला जे एक जाणवलं की अजित पवारांसारखा नेता जर राज्यात बसला तर काय होऊ शकतं तर राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या मतदारसंघाबाहेर जाऊन निवडून आणायची कपॅसिटी एखाद्या उमेदवारामध्ये आहे उमेदवाराला निवडून आणायचं तर ती कुणामध्ये शरद पवारांमध्ये आहे मान्य आहे शरद पवार फिरले तर महाराष्ट्रामधल्या तीस त्यांच्या स्वतःच्या आकलनानुसार चाळीस पंचेचाळीस जागांवर ते थेट प्रभाव टाकतात आणि तेवढी राष्ट्रवादीची स्ट्रेंथ पवारांनी तयार केली आहे त्याच्या पलीकडे नंतर दोन नंबरची स्ट्रेंथ काढायचा विचार केला तर कुणाचे अजित पवारांचे की जे उमेदवाराला ठरवून निवडून आणू शकतात ठरवलं तर कुणालाही पाडू शकतात जे त्यांनी प्रूफ पण करून दाखवलं आहे अशी तिसरा नेता आहे का राष्ट्रवादीमध्ये की नाही मी नागपूरवर नेईन मी सांगलीतून जाईन आणि मी विदर्भात निवडून आणेन किंवा विदर्भात नेऊन मी कोकणात निवडून आणेन असं नाहीच आहे तसं नसल्यामुळं पवारांनी कॅल्क्युलेट कॅल्क्युलेशन करून एक कॅल्क्युलेटेड मूव्ह काल केली आणि अंदाज पण घेतला की काय होऊ शकतं नाहीतर त्यांनी लाईव्ह बंद केलं असतं त्यांनी टी व्ही चॅनलला बाजूला बसवलं असतं की आमची आता खाजगी चर्चा आहे तुम्ही बाहेर जा आणि सगळ्यांना हजारभर लोकांना आठ ठेवून पण चर्चा केली असते तसं नाही केलं त्यांनी त्या लाटा कुठल्या कुठल्या येत आहेत काय प्रवाह येते कोण विरोधात बोलतं काय नाही हे सगळं पवारांनी स्वतःही बघितलं त्यांना ज्यांच्याकडं पुढची सूत्रं द्यायची आहेत त्यांच्याकडे त्यांच्या दृष्टिकोनातूनही त्यांनाही बघू दिलं की कोण कुठं राहू शकतं म्हणजे काही जणांनी अशी घोषणा केली ना की आम्ही राजकारणातून बाहेर पडू आम्ही पक्षात राहणार नाही मग जर तुम्ही पक्षात राहणार नसाल तर तुमच्यावर किती विश्वास ठेवायचा हाही विचार करायला कालचा दिवस निवडला असं मला वाटतं त्यामुळं ही त्यांनी केलेल्या रचनेनुसार घडलं त्याच्या पलीकडं काही गेलं नव्हतं का या रचनेत सुप्रिया सुळे काहीच बोलल्या नाहीत पूर्ण वेळ त्या आधी बसून होत्या मग बोलताना अजितदादा दादांनी सांगितलं की बोलू नका अजितदादा मात्र बोलत राहिले आणि थेटपणे ॲक्सेप्ट करा हा निर्णय अशा 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 भूमिकेपर्यंत बोलत राहिले हा या नेपथ्याचा भाग होता का आणि असेल तर त्याचा अर्थ काय भाग म uh, नेपथ्य नाही ने म्हणणं पण त्यांनी निर्णय घेताना अजित पवार आणि सुप्रिया यांना शंभर टक्के माहिती होतं की काय बोलणार आहेत शरद पवार अचानक जसं शरद पवार कॅल्क्युलेटेडच मूव करतात शरद पवार अचानक करतच नाहीत म्हणजे ते तुमच्याशी बोलत असतील तरी त्यांना माहिती असतं की मी याच्याशी कशासाठी बोलतो आहे जाता आता आय आलो करावं असं पवार नसतात पवारांनी आपण जे उदाहरण सांगतो की एखाद्या कार्यक्रमात पवार ओळखतात अरे या माणसाला ओळखतात कारण पवार लक्षात ठेवतात तेवढं इलेक्ट्रिक मेमरीसारखा जे सतत बोललं जातं पवार लक्षात ठेवतात की ओके ह्याचा माझ्या राजकारणामध्ये किती कुठं त्याचं स्थान आहे ओके मग याला लक्षात ठेवायला पाहिजे पुढच्या वेळाला तर त्याचंच नाव घेणार हा त्यांनी त्यांचा का, एका काय एका विशिष्ट पद्धतीच्या राजकारणातनं तयार झालेलं नेतृत्व आहे अशा केसमध्ये आत्ता जर समजा अजित पवार हे कळ सुरू होतं वरती सगळा आणि यातलं काहीच कल्पना नसती तर मला नाही वाटत अजित पवार इतकं बोलू शकले असते आणि सुप्रिया सुळे शांत बसू शकले असतात एक म्हणजे कालचे जर व्हिडिओ बघितले तर पुण्यातलेच नेते सुप्रिया सुळेनं ने सांगतात ताई बोला की बोला की एक शेजारी बसलेल्या महिला नेते सांगतात ताई बोला की आणि अजित पवार म्हणतात नाही बोलायचं आणि सुप्रिया सुळे ऐकते शेवटी आपण फक्त पॉलिटिक्स म्हणून यांच्याकडे बाहेरून बघतो ही कुटुंब आहे एक एका कुटुंबामध्ये ज्यावेळी दोन हजार एकोणीसला सगळा प्रसंग घडत होता शपथविधी अजित पवार परत येणं त्यावेळी एक फोटो पण होता की शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे त्यांच्या सिल्वर ओकच्या बंगल्यामध्ये आहेत असा खिडकीतून काढलेला फोटो होता हे त्यांचं राजकारण आहे या तिघांना माहिती आहे की काय करायचं सुप्रिया सुळे पंधरा वर्ष शरद पवारांबरोबर दिल्लीमध्ये नेत्यांना भेटतात समजून घेतात शरद पवारांच्या गेल्या अडीच तीन वर्षांमध्ये झालेल्या प्रत्येक जे विरोधी आघाडी म्हणून बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्या बसलेल्या असतात हे नुसतंच बसलं नसतं पवार घडवत पण असतात की ओके कुठं बोलायचं कुठं बोलू नको काय बोलायला हवं हे सगळं एखाद्या राजकारणातल्या राजकारणच का कुठल्याही क्षेत्रातल्या पित्यानं सांगावं या पद्धतीनं ते सांगतात एका काकानं क समजून सांगावं राजकारण त्या पद्धतीनं पवारांनी राजकारण समजून सांगितलं त्यामुळं हा वरून जरी अचानक घडलं आणि आता पळापळ झाली असं वाटत असलं तरी ते त्यांना ज्यांना सांगायचं होतं त्यांना प्रत्येकाला त्यांनी कन्व्हे केलं एक मला त्यातला जो सगळ्यात पीक पॉईंट वाटला पवारांना पवारांचे आपण सगळ्यांनी हजारो कार्यक्रम टी व्हीवर बघितले असतील प्रत्यक्ष बघितले असतील राजकीय सभा बैठका प्रचंड पॅनिक मोडमध्ये पवार घेतात ते बघितलं असेल पण सुद्धा पवार सहकुटुंब जातात असं बघितलं असेल पण प्रतिभाताई पवार राजकारणामध्ये एखादा मोठा निर्णय सुरू असताना बसून राहिल्यात असं पहिल्यांदा घडलं हे जर काहीच प्लॅन नसतं तर प्रतिभाताई उठून गेल्या असतात त्या कधीही राजकारणामध्ये जवळसुद्धा फिरकलेल्या नाहीत त्यांना इतक्या लोकांनी हजारो विनंती केल्यानंतरसुद्धा त्यांनी चार ओळीसुद्धा कधी भाष्य केलं नाही कधी भाषण आहेत असं साठ वर्षाच्या राजकारणात पवारांच्या कधी फोटो दिसणार नाही पण इतका मोठा निर्णय होत असताना त्या उठल्या नाही त्या जागेवर बसून होत्या तर हे सगळं त्यामुळे ही माहिती असणार आहे हे माहिती होतं आणि माहिती असल्यानंतर त्याच्या परिणामांची चाचपणी फक्त काल घेतली गेली जो परिणाम त्यांच्या पक्षावर आहे शंभर टक्के आहे धक्का बसणं मग आम्ही भावनिक होणं हे सगळे परिणामाच्या लाटा पवार ओसरू देतील त्यांना जे बघायचं असणार आहे तो परिणाम काँग्रेसवर हो हो हो। तेन किती होतो भाजपवर किती होतो भाजपमध्ये काय होईल हा पवारांच्या राजकारणाचा त्यांना त्यांचा पक्ष तर पूर्ण माहिती आहे त्यांनी माणसं आहेत त्यामुळे किती दिवस काय करतील हे माहीत आहे ह्याच्या पलीकडच्या राजकारणामध्ये पवार जातील आणि ते बघतील आणि त्याच्यानंतर ह्या दोन चार दिवसांमध्ये घोषणा होतील याच्या पलीकडे जाणार याचा अर्थ असा घ्यायचा का की सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये जो संघर्ष आहे असं लोक मानतात किंवा जो असेलही आपल्याला म्हणजे मला तरी निदान तो माहीत नाही तर तो आता बऱ्यापैकी त्यांनी अमिकेबली सोडवला आहे का की केंद्र सुप्रियाताईंनी आणि राज्य अजितदादांनी आणि राज्याचं राज्या मुख्यमंत्री पदावर सुप्रियताईंनी आपली इच्छा व्यक्त करायची नाही आणि केंद्रात अजितदादांनी जायचं नाही हा समझोता करूनच हे सगळं घडतंय का हे प ह्याला थोडं मागं जाऊन बघितलं ना म्हणजे एक शब्द जो कदाचित खूप जणं वापरतात ताई ताईसुद्धा वापरतात दादांच्या बोलण्यात त्या अँगलने येतो पण हे कायम असं असतं की ही एक कुटुंब आहे एक मोठी जॉईंट फॅमिली ही अशी विखुरलेली फॅमिली नाही आहे ज्यावेळी ते एकत्र बसतात तेवढे एकत्र बसतात त्यांचे एकत्र बसल्यानंतर कुटुंबामधले प्रत्येक कुटुंबामध्ये जेवढे काही हेवेदेवे असतील तेवढेच असतात त्याच्या पलीकडे जात नाहीत पण एक लाईन असते की ब्लड इज थिकर दॅन एनिथिंग हा भाग राजकारणामधला त्यांच्या केंद्रबिंदू राहतो आणि पवार कुटुंबामध्ये काय फूट पडावी यासाठी खूप प्रयत्न आजच नाही झाले आधी अजित पवारांचे अँबिशन काय आज नाही आहेत अजित पवारांनी पहिल्यापासून अँबिशन दाखवलं आणि मध्यंतरी ज्यावेळी रेडच्या वगैरे गोष्टी आल्या सुद्धा होतं पण हे कुटुंब वेगवेगळ्या वेग पद्धतीनं स्वतःशी जोडलेलं आहे रक्ताची नाती हा एक भाग आहेच पण त्याच्या पलीकडे सुद्धा त्यांनी जोडलेले बाहेरचे संबंध आहेत ते सुद्धा त्यांची जॉईंट आहे त्यामुळं एक मोठा परीख त्यांना मिळतो राजकारण करायला काय मोबिलायझेशन करायला अगदी जिथं आर्थिक मदतीची गरज असेल आर्थिक खूप सपोर्ट लागणार आहे अशावेळीसुद्धा त्यांना तो मित्रपरिवारापासून सगळा ॲज अ फॅमिली म्हणून उपलब्ध होतो त्यामुळं एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की ब्लड ह्यांच्यातला सुप्त संघर्ष म्हणतो जो मोस्टली मीडिया फ्रेंडली आहे तो मीडियाला खूप आवड आपण टी व्ही मालिका बघतो हो। सतत टी व्हीवर सुरू असतं की हा भाऊ आला मग ही बहीण आली मग ह्याचा वाद झाला अगदी एक जाहिरातसुद्धा काढली की काका पुतण्यांच्या संघर्षामुळं आम्ही दुकान बंद करतो त्यामुळे सेल लावला आहे तर हा ड्रॅमॅटायझेशन करायला खूप चांगला भाग आहे प्रत्यक्षात ग्राउंडवर त्यांना दोघांना एकमेकांची किती आवश्यकता राजकारण करायला याचं पुरेसं ज्ञान आहे असं मला वाटतं काय ते सुप्रिया सुळेंना जर ज्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघ लढवायचा असतो त्यावेळी त्यांना माहिती आहे की अजितदादा कुठं आपल्याला मदत करू शकतो अजितदादांना हे माहिती आहे की उद्या दिल्लीत जाऊन भाषणं करायची वेळ आली संसदेत उभारून बोलायचं तर मला संसदेत राजकारण करायचं आहे का महाराष्ट्रात करायचं अशावेळी सुप्रिया सुळे दिल्लीत असणं हे अजितदादांनाही सोयीचं असतं आणि अजितदादा महाराष्ट्र लीड करतात ते सुप्रिया सुळेंना सोयीचं असतं संघर्ष त्यांच्यामध्ये इतका टोकाला जाणारा हा कधीच नाही असं मला आत्तापर्यंतचा अनुभव आहे तो संघर्ष नसताना तो ड्रॅमॅटाईज करून दाखवला की अरे असं आहे हे तसं बोलले हे बोलताना इकडे तिकडे होतं दोन प्रत्येक जर घरात भावाला शक्य काय आपण रोज आता खांद्यावर घेऊन फिरतो असंही होत नाही ना भांडणं जेवढी राहतात पण ती अॅम्प्लिफाय करायचा प्रयोग खूप झाला महाराष्ट्रात आणि तो इतका होऊन सुद्धा तसं घडलेलं नाही ज्या दिवशी अजित पवार दोन हजार एकोणीसला बाहेर पडले आणि शपथविधी घेतला त्यांनी त्यावेळी सुप्रिया सुळेंनी काही मिनिटांसाठी एक पोस्ट जरूर केली होती की फॅमिली स्प्लिट पण ती काही सेकंदानंतर ओके बघ त्या क्षणी भावना वाटू शकते का मग काय पक्षात कशाला दुस तिकडे जाऊन शपथविधी कशाला घेतला त्या क्षणापूर्तीची ती भावना पण अजित पवार हा मनुष्य असा आहे की ही इज अ डॉमिनेंट पर्सन ते कुटुंबाच्या पातळीवर सुद्धा डॉमिनेटिंग आहेत ते असं नाही आहे की कौटुंबिक पातळीवर ते आता मवाळ आणि जाहीर कार्यकर्त्यांबरोबर काय जरब ज्या आवाजात बोलतील ते सगळीकडेच हा त्यांचा त्यांचा गुण आहे किंवा तो अवगुण पण ठरू शकतो काही वेळा त्या गुणाचा सगळा वापर करून बघितला तर सुप्रिया सुळेंना आणि अजित पवारांमध्ये प्रचंड मोठी आता दरी आहे असं अजिबात कुठेही नाही याच्या राजकीय परिणामांकडे येऊया त्यातला एक महत्वाचा परिणाम किंवा महत्वाची शक्यता अशी आहे की गेले काही दिवस छुप्या पद्धतीनं भाजपबरोबर भाजप बरोबर राष्ट्रवादी जाणार याच्या चर्चेनं बळ घेतलं याच्या आधी पण दोन हजार एकोणीसला चर्चा चालू होत्या अशी खुद्द कबुली सगळ्यांनी दिलेली आहे तर जो तुम्ही आधीच्या उत्तरात उल्लेख केलात की शरद पवार हे लॉंग टर्मचं राजकारण करतात तर असं करताना त्यांनाही असं दिसतंय का की पूर्वी काँग्रेस केंद्रित राजकारण होतं भविष्यात ते भाजप केंद्रित निदान पुढचे काही वर्ष राहू शकतं तर अशा वेळेला पक्ष की जो सत्तेच्या आसपास उभा राहिलेला पक्ष आहे त्यानं भाजपबरोबर जावं ते जायला कदाचित पवारांच्या आजवरची भूमिका विशेषतः दोन हजार एकोणीसची भूमिका जर का अडचणीची ठरत असेल तर मी त्यात नाही बाबा आमच्या पक्षानं जो काही पुढच्या पिढीनं निर्णय घेतला तो असावा अशा प्रकारे भाजपकडं जायचा रस्ता ह्या निर्णयानं पवारांनी प्रशस्त करून दिला आहे का दोन प्रकारची राजकारणं भारतामध्ये आता सुरू एक म्हणजे सेक्युलर ज्याला धर्मनिरपेक्ष राजकारण जो काँग्रेसचा स्वतःचा प्रवाह आहे आणि दुसरा हिंदुत्ववादी राजकारणाचा प्रवाह आहे जो भाजप पूर्णपणानं स्वतःकडे ठेवलेला ह्या दोन प्रवाहांमध्ये पवारांनी आत्तापर्यंत हे सेक्युलर भूमिकेकडचा स्वीकार केला होता जे केंद्रात सुद्धा प्रभावी राजकारण होतं दोन हजार चौदाला पवारांनी काही मिनिटांसाठी का असेनं एक दिवसासाठी खळबळ उडून दिलेली होती ज्यावेळी ते म्हटलेले होते की जर शिवसेना येत नसेल तर भाजपला पाठिंबा द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार आहे याचा अर्थ शिफ्ट कुठं होतं पवारांना दिसलेलं होतं तो दिसलेला होता दोन हजार एकोणीसला हिंदुत्ववाद हिंदुत्ववादाचा प्रचंड टोकाला जाऊन पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेबरोबर पवारांनी सरकार महाविकास आघाडी म्हणून का असेल पण सरकार स्थापन केलं बाळासाहेब ठाकरे हे कधीही सेक्युलरिझम ह्या शब्दाचा पुरस्कार करणारे नव्हते काँग्रेसच्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे नव्हते त्यांची वैयक्तिक पातळीवर सगळ्यांशी मैत्री असेल पण राजकारण करताना ते कडवं हिंदुत्व वापरायचे ज्याची तुलना बजरंग दलाशीसुद्धा होणार नाही इतकं कडवं हिंदुत्व ते वापरायचे जर पवारांच्या राजकारणाला दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना चालू शकते तर सेक्युलरिझम हा भाग राहिलेलाच नव्हता सेक्युलरिझम हा काँग्रेसला आत्ता एक जिथं स्पेस कमी पडते आहे आणि आपलं स्वतंत्र काही अस्तित्व आहे त्या भागापुरतं काँग्रेसला त्यांनी आत्ता सेक्युलरिझम ठेवलेलं थे। आहे आणि ही राष्ट्रवादीची रचना गेल्या पाच सात वर्षांमध्ये बदलत आलेली आहे अजित पवारसुद्धा परवा मुलाखतीमध्ये असं म्हटले की हिंदुत्व काय यांचं म्हणजे हिंदुत्वाचं जर आम्ही एवढंच नसतं आम्हाला तर आम्ही कशाला गेलो असतो शिवसेनेबरोबर हिंदू हृदय सम्राट होते ते त्यांच्याबरोबर पण आम्ही करू शकलो ना त्यामुळे एक प्रवाह एक काळ होता की ज्यावेळी सेक्युलरिझम भारतभर चाललं सेक्युलरिझम हे राजकारण केंद्रस्थाने होतं त्याच्यानंतरचं राजकारण हे हिंदुत्ववादी राजकारण केंद्रस्थानी अशावेळी सत्तेच्या जवळ राहायचं असेल तर ह्या राजकारणाला कुठंतरी ह्या राजकारणापासून पूर्णपणानं फारकत घेतलेलं राजकारण उभं करण्यावढी ताकद तरी निर्माण करावं लागेल नाहीतर त्या राजकारणाचा भाग बनावा लागेल ताकद निर्माण करायचं तर राष्ट्रीय पातळीवर तेवढं जायला पाहिजे जी काँग्रेसकडं आहे आणि तेवढी नसेल तर मग आपण भाजपच्या जवळ जायला लागेल भाजपच्या जवळ जाण्याचा अर्थ कुठून विलीन होणं असा जो चाललेला आहे हा अजिबात वाटत नाही प्रत्येक मोठ्या मॉलसारखा आहे की माझं मी त्या मॉलमध्ये विलीन व्हावं हो का माझं दुकान सेपरेट असावं आणि मॉलची डील करावं ते डील करतील कुठलं पद पाहायला आहे काय आहे कुठलाही पक्ष डील करेल भाजपशी आणि भाजपला केंद्रीय सत्ता पाहायला आम्हाला राज्यातली पाहायला तर राज्यातल्या सत्तेमधला मोठा वाटा आमच्याकडं असावा जो अकाली दलापासून ते प्रत्येक प्रादेशिक पक्षांशी युती करताना भाजपनं हाच फॉर्म्युला वापरला केंद्रात तुम्ही आम्हाला बळ द्या आम्ही राज्यात तुम्हाला देतो शिवसेनेच्या बाबतीतला जो काही दोन हजार एकोणीसला घडला किंवा दो त्याच्या आधी दोन हजार चौदाला घडलेला प्रसंग होता या युतीलाही तीस पस्तीस वर्षं झालेली होती एवढ्या वर्ष एकत्र आल्यानंतर त्यांची प्रत्येकाची स्पेस पण संपत गेली होती भाजपची जी स्पेस वाढली ती काँग्रेसनं तयार केलेल्या सेक्युलरिझममुळं त्यां सेक्युलरिझमच्या एका टोकानंतर तयार झालेलं स्पेस भाजपनं वापरली आणि भाजप वाढला आता कंडिशन अशी आहे की सेक्युलरिझमची स्पेस पूर्ण श्रिंक झालेली आहे ती कमी झालेली आहे आता जी हिंदुत्ववादी राजकारणाची स्पेस भाजपनं तयार केली आणि आत्ता गेल्या दोन वर्षांमध्ये त्याला लिबरल स्वरूप पण द्यायला सुरुवात केली अशावेळी माझं राजकारण सोयीचं वाटू शकतं की मला लिबरल राजकारणी म्हणूनही पुढं जाता येतं आणि तरीही सत्तेचा लाभ घेता येतो भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणातून आलेल्या सत्तेचा तर या स्वरूपाचा पर्याय नाकारायला काहीच आवश्यकता राहणार नाही हे आज ना उद्या या स्वरूपाचं राजकारण येईल जर काँग्रेस अजिबात रिवाईव्ह झालं नाही तर पण कर्नाटकची निवडणूक आहेत तिथं काँग्रेसला होप्स आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा या वर्षाखेरीच निवडणुका होणार आहेत अशा निवडणुकांचा अंदाज आल्यानंतर आत्ता आखलेल्या गोष्टी तिथं कशा दिसत आहेत आणि मग निर्णय घ्यावा दोन हजार चोवीसचा अशी रचना राष्ट्रवादीची आत्ता राहील आणि पवार त्या दिशेनं आत्ता सुरुवात करतात असं दोन हजार चोवीसच्या आधी इमिजिएट फ्युचरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी किंवा भाजप आणि अजितदादा किंवा भाजप आणि राष्ट्रवादीतला एक गट अशी रचना घडायची शक्यता दिसत नाही राष्ट्रवादी म्हणून होईल गट म्हणून होईल असं वाटत नाही याचं कारण गटात गटाला महत्त्व मर्यादित आहे जर पक्ष म्हणून उद्या असं झालं की हे सरकार शिंदे सरकार कोसळलं शिंदेंना राजीनामा द्यावा लागला आणि शिंदे जर बाहेर पडावं लागलं त्यांना आणि कारण कोर्ट काय वर्डिक्ट देतं आहे पनिशमेंट आणि वर्डिक ते दोन भाग असणार आहेत वर्डिकमध्ये काय येतं आणि अपात्र ठरवणं आणि पनिशमेंट म्हणून जर काहीच दिली नाही तर पनिशमेंट म्हणून परत तातडीनं निवडणूक होऊ शकतात पुन्हा सरकार सत्तेर होऊ शकतं यावेळी स्पेस कमी राहील महिनामधला महिना, महिना। पण जर डिबार केलं दोन वर्ष चार वर्ष राजकारणातनं तर मग सत इलेक्शन घेता येणार नाही अशावेळी बा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार हा ऑप्शन सतत ओपन राहील जो आता दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या पक्षाकडं तेवढी संख्यात्मक ताकद नाही पण गट फुटून जाईल अशी शक्यता काही आता वाटत नाही खूप अस्थिरता आहेत महाराष्ट्रामध्ये कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे तो पुढच्या आठ दिवसात येईल असं म्हणतात अचानक जसं तुम्ही आधी उल्लेख केलात की शरद पवारांनीच नेतृत्व सोडणं पक्षाचं हा पण खूप प्रॅग्मॅटिक प्रॅग्मॅटिक नाही म्हणतात खूप महत्त्वाचा चेंज आहे अशा अस्थिरतेच्या वातावरणात येणाऱ्या कालावधीत या चर्चेत नसणारे इतर तीन पक्ष भाजप शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या तिघांवरती काय काय परिणाम होईल असं वाटतं मला सगळ्यात मोठा परिणाम भाजपवर फारसा परिणामाची काही शक्यता नाही भाजपचं स्वतंत्र राजकारण आहे त्यांना एखादा मित्र मिळेल का किंवा किंवा शत्रू कोण असेल एवढंच मर्यादित आहे काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला मर्यादा येतील कारण पवारांनी आत्तापर्यंत अनेकदा जुळवून पण घेतलं काँग्रेसशी असं नवीन नेतृत्व घेईल असं शक्यता नाही त्यातही अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण कसे बोलतात हे आत्तापर्यंत बघितलेलं अगदी कालही पृथ्वीराज चव्हाणांनी ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिली त्यामुळं असं काही वाटत नाही की काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाशी राज्यातल्या नेतृत्वाशी राष्ट्रवादीचं कुठलंही नेतृत्व पुढच्या काळात जुळवून घेईल तिसरा जो भाग आहे शिवसेनेचा तिथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तिथं खूप अडचण झाली असं जास्त याचं कारण श गेल्या सव्वा तीन वर्षाच्या राजकारणामध्ये प्रत्येक महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून एक एका बाजूला शरद पवारांचा चेहरा आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा चेहरा आत्ता गेल्या महिन्यात सव्वा महिन्यातलं राजकारण काढलं तर उद्धव ठाकरेंचा चेहरा पूर्णपणानं गायब होत चालला एकावेळी हातातनं पक्षही उद्धव ठाकरेंच्या गेला पक्षाचे काय तीन तीन तीस तीन तीन दशकं घडवलेले कार्यकर्ते हातातनं गेले जे नेते बनलेले होते आणि महाविकास आघाडी म्हणून जे काही स्थान होतं त्या स्थानामध्ये गेल्या महिनाभरातलं तुम्ही जर नॅरेटिव्ह काढलं तर त्या नॅरेटिव्हमध्ये राजकारणाच्या गोष्टीमध्ये उद्धव ठाकरे कुठे आहेत नाहीच सर त्याच्या आधी प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे केंद्रस्थानी असायचे म्हणजे त्यांनी प्रचार करावा त्यांनी न करावा पण उद्धव ठाकरे केंद्रस्थानी आहेत ह्या राष्ट्रवादीच्या गेल्या अगदी एक एप्रिलपासून राष्ट्रवादी ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे नेते बोलत आले अगदी शरद पवारांनी अदानीचं समर्थन करण्यापासून त्याच्यानंतर अजित पवारांनी स्वतःची भूमिका मांडली मग सुप्रिया सुळेंनी मांडली या तिघांनी मांडल्यानंतर वज्रमुठ सभेपासून सगळ्या गोष्टींमध्ये केंद्रस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला त्याच्या आधी एक महिना म्हणजे मार्चपर्यंत उद्धव ठाकरे केंद्रस्थानी असायचे की उद्धव ठाकरे सगळ्यांना जमवत आहेत उद्धव ठाकरे एकत्र करत आहेत आत्ता कुठेत उद्धव ठाकरे नाहीच आहेत सगळ्यात जो फटका बसतो आहे आत्ता राज आत्ताच्या अस्थिरते अस्थिर राजकारणाचा तो उद्धव ठाकरेंना बसतो तो त्यांना किती आकलन होतं त्या फटक्याचं माहीत नाही पण आदित्य सोडला तर त्यांच्याकडं राज्यभर न्यावी अशी फेस राहिलेली नाही ज्या ज्या राज ज्यातनं मीडिया व्हिजिबिलिटी मिळते आहे पण उलट त्यातून निगेटिव्हिटी तयार होते असं संजय राऊतांची स्टेटमेंट्स असतात आणि उद्धव ठाकरेंना फिरायला शारीरिक मर्यादा आहेत त्याच्यात काही दोष त्यांना द्यायचं कारण नाही पण एका जागी बसूनसुद्धा पूर्ण राज्याच्या राजकारणाबद्दल विचार करावा आणि मग निर्णय घ्यावा अशी परिस्थिती आत्ता शिवसेनेमध्ये नाही आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाही हे जे शिंदे गट आला त्यांचं राजकीय भवितव्य हे ते बघतील त्यांना माहिती आहे त्यांना आपण पक्ष सोडताना काय घडणार आहे ते ते त्यांचं बघतील पण परत शून्यातनं पक्ष बांधणीसाठी जी आ, एनर्जी ऊर्जा लागते किंवा जो गायडन्स सपोर्ट लागेल या दोन्ही पातळीवर आत्ता शरद पवारांच्या निर्णयानंतर आणि जर निर्णय असाच राहिला तर फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक बसणार पण ह्यानं दोन मुद्दे असे तयार होतात की एक उद्धव ठाकरेंचा नेता म्हणून राज्यभर चेहरा एस्टॅब्लिश होणं हेच कदाचित राष्ट्रवादीला खटकत राहिलं का आणि त्याला पण हे काउंटर आहे का म्हणजे एखाद्या गडात जे असंख्य पक्षी मारले आणि तसाच एक काउंटर प्रश्न एकदम उत्तर घ्यावं म्हणून की एक सेक्युलरिझमची जरी स्पेस श्रिंक झाली असली तरी काही ठिकाणी का विना त्या स्पेसचे दोन हक्कदार होते राष्ट्रवादी काँग्रेसही होता आणि काँग्रेसही होता तर राष्ट्रवादी काँग्रेसची उद्याची दिशा जर का टुवर्ड्स हिंदुत्व पॉलिटिक्स असेल तर ह्याचा काँग्रेसला काही मतांच्या टक्क्यांमध्ये काही पॉकेट्समध्ये फायदा होणार नाही का राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण काय शिवसेना किंवा भाजपसारखे भगवे झेंडे गाऊन प्रवासाला जाईल असं अजिबात नाही ते लिबरल त्यातला भाग घेतील सत्तेचा भाग सर्वाधिक हातात ठेवतील आणि मग त्यांची त्यांची स्पेसचा विचार करतील जसं अगदी सुरुवातीला म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शत्रू राजकारणात तयार कमी करतात आणि मित्र तयार करतात सगळ्या पक्षांमध्ये मित्र असतात असं ज्यावेळी शरद पवारांचं म्हणतो त्यावेळी ते मित्र अशावेळी गायडन्सला अशावेळी रस्ते तयार करायला प्रचंड उपयोगी पडतात ह्याच मित्रांमुळं दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी आली ते काय एका रात्रीत आली नाही म्हणजे आता चला पवारांना वाटलं म्हणून त्यावेळी त्यांनाही माहिती होतं की ओके संजय राऊत तिथं बसून कन्व्हिन्स करू शकतील उद्धव ठाकरेंना कदाचित मी करू शकणार नाही त्यामुळं एकदम सेक्युलर राजकारणाची स्पेस पूर्णपणानं संपवून टाकतील सोडून देतील असा होणार नाही आम्ही तिथंच आहोत पण आम्हाला आत्ता सत्तेच्या राजकारणासाठी महाराष्ट्रातल्या सत्तेसाठी आणि जो एक टिपिकल शब्द वापरला जातो महाराष्ट्राच्या हितासाठी त्यासाठी आम्ही बरोबर जाऊ अशी अशा स्वरूपाची रचना आकाराला येणं सगळ्यात शक्यता जास्त दिसते शिवसेनेच्या जा बाबतीत शिवसेनेला शिवसेनेला हा मोठा शिवसेना म्हणून आत्ता जे बघतो आहे आपण उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरेंची मू मूळ शिवसेना ज्याचं चिन्ह पण बदललेलं आहे अशा स्वरूपाची त्यांच्या त्यांची रचनामध्ये ही दोघं सोडली उद्धव ठाकरे आदि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तर तिसरं नेतृत्व नाही आहे तरी आ, पन सुद्धा केडर आहे का त्यांच्याकडं शिवसेनेकडं कदाचित राष्ट्रवादीपेक्षा जास्त कडवं केडर आहे जे पहिल्यापासून बाळासाहेबांच्या नावाला मतदान करतं बाळासाहेबांसाठी रस्त्यावर येतं असं केडर तयार करणं क इतर कुठल्या पक्षाकडं तसं नाही पण आहे पण ह्या नेतृत्व नसतानासुद्धा सगळं महत्त्व उद्धव ठाकरेंभोवती दिलं गेलं होतं हे राष्ट्रवादीला न खटकायचं काहीच कारण नव्हतं राष्ट्रवादीमधल्या नेत्यांना हे फार सगळं आवडत आहे आणि छान चाललेलं आहे असं जर ते समज करत असतील तर तो चुकीचा होता कारण त्यांची स्पेस स्वतःची कमी होत होती हे दोन्ही प्रादेशिक पक्ष आहेत यातल्या दोन्ही राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष नाही आहेत त्यामुळे उद्या आपापल्या मतदारसंघांमध्येच वाद तयार होणार आहेत ही जाणीव त्यांच्या दोघांच्याही पक्षांना होती अठ्ठावीस क बावीस ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची निवडणूक शिवसेनेच्या नेतृत्वाच्या विरोधात झालेली होती त्यामुळं एका मर्यादेनंतर महाविकास आघाडी हा काही शाश्वत दीर्घकाळ चालणारा पर्याय नाही हे सगळ्यांना माहीत आहे आत्ता जरी वज्रमूठ सभा होत असल्या तरी एकूण बघतील ज शक्तीप्रदर्शन मग किती आपल्याला लाभ आहे बघतील आणि मग सत्ता ज्यांच्या दिशेनं असेल त्या दिशेनं एकत्र येणं एकत्र यायला सुरुवात होईल पण महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवायची पुणे कसब्यामध्ये केला तो चमत्कार सगळीकडे करायचा हाही बोलायला खूप छान आहे ग्राउंडवर अशक्य आहे ग्राउंडवर शिवसेना कुणाला जागा देणार तिकीट कुणाला देणार कोल्हापूरसारख्या ठिकाणी शिवसेना तिकीट राष्ट्रवादीला देणार की तिथल्या शिवसेनेच्या माणसाला देणार हे प्रश्न येणार आहेत त्यामुळं एका टप्प्यावर सेपरेट रस्ते ठेवावे लागतील आणि त्या रस्त्यांना ही सुरुवात होती उद्धव ठाकरेंचं जे काही महत्त्व आहे तेवढ्याच महत्त्वापर्यंत आणून ठेवणं त्याच्यावर शरद पवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे दाखवून देणं हा पण भाग होता जो पूर्णपणानं साध्य झाला ह्या सगळ्या एक महिन्याच्या घडामोडीतनं असं आत्ताचं चित्र अजून भरपूर घडामोडी येणं बाकी आहे त्याच्याविषयी परत परत बोलू पण आज तुम्ही वेळ दिलात आणि इतके छान इन्साईट दिले त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद